मित्रांनो, आता आपण काही व्हिडिओची एक सिरीज घेणार आहोत. त्यामध्ये लोकसभेच्या जागा कशा आठवून ठेवायच्या ते समजून घेऊ. सर्वप्रथम लोकसभेच्या जागाचा आधार जो आहे तो लोकसंख्या आहे. ज्या राज्यात लोकसंख्या जास्त असेल तिथं लोकसंख्याच्या आधारावर लोकसभेच्या जागासुद्धा अधिक असेल. लोकसभा हे संसदेमधील जे असं सभागृह आहे जे लोकांचं प्रतिनिधित्व करते आणि त्यातनी लोकांचेच प्रतिनिधी निवडून जात असतात. आता सर्वात जास्त लोकसंख्या जी आहे भारतातनी ते उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त लोकसभेच्या सीट असेल ते म्हणजे किती 80. त्याच्याहून जास्त कोणत्याच राज्यामध्ये नाही आहे कारण तो पहिल्या नंबरवर येत असतो. त्याच्यानंतर पहा की उत्तर प्रदेशच्या नंतर बिहारमध्ये 40 लोकसभेच्या जागा आहे. यावरून आपल्याला काय समजते? यावरून आपल्याला समजते की उत्तर प्रदेशपेक्षा अर्ध्या लोकसभेच्या जागा या बिहारमध्ये आहे. त्याच्यानंतर केरळमध्ये 20, हरियाणामध्ये 10 आणि उत्तराखंडमध्ये 5. याच्यावरून काय समजतं? तर बिहारच्या अर्ध्या लोकसभेच्या जागा म्हणजे 20 केरळमध्ये आहे. केरळच्या अर्ध्या लोकसभेच्या जागा म्हणजेच 10 हरियाणामध्ये आहे. हरियाणाच्या अर्ध्या लोकसभेच्या जागा म्हणजेच 5 उत्तराखंडमध्ये आहे. आणि हिमाचल प्रदेशमध्ये 4 आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 4 लोकसभेच्या जागा आणि उत्तराखंडमध्ये 5. अशा प्रकारे आपण आज इथं 6 राज्याच्या लोकसभेच्या सीटा बघितल्या. होऊ शकते अशा प्रकारचा प्रश्न येऊ की उत्तर प्रदेशपेक्षा अर्ध्या लोकसभेच्या जागा बिहारमध्ये आहे, बिहारपेक्षा अर्ध्या केरळ आणि केरळपेक्षा अर्ध्या हरियाणा, तर वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तसंही होऊ शकते. तर याप्रकारे आपण अजून एक व्हिडिओमध्ये पुढची माहिती बघू.